नमस्कार. मल्हार नेटवर्कतर्फे मल्हार टी व्ही आणि दैनिक रामभर यांच्या वतीनं सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा. आयुष्यात संघर्ष, जिद्द, चिकाटीने काम करणारी माणसं बरीच असतात आणि मोठ्या पदाला पोचणारी माणसंही खूप असतात. मात्र ह्या सगळ्या परिस्थितीत कितीही यश मिळालं तरी पाय जमिनीवर ठेवणारी माणसं फार कमी असतात. त्यापैकीच एक माजी खासदार, लोकनेते शिवराम सिंग ठाकूर, त्यांच्या संघर्षाबद्दल आपण आज त्यांच्याशीच बोलूया. सर नमस्कार. दीपावलीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला पण आणि सर्व प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर, लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही खूप कष्ट केले असतील, संघर्ष केले असतील आणि आज या मोठ्या पदाला पोहोचलात, तर आज तुम्हाला काय वाटतं नेमकं या सगळ्याबद्दल? एक गोष्ट अशी आहे की तुम्हीच मगाशी तुमच्या निवेदनात म्हटलं की अशा रीतीनं भरपूर लोक पोचतात आणि खरीच गोष्ट आहे. जगामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्या अशा प्रकारे शेकडो नव्हे तर हजारो लोक अशा प्रकारे कमी जास्त उंचीवर जाऊन पोचलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नांनीच ते पोचलेले आहेत असं मला वाटतं. एखाद दुसऱ्याचं नशीब असते, थोडे लोक नशिबाचा भाग म्हणून म्हणतात, त्यामुळे काही संधी वगैरे मिळतं, पण काबाड कष्ट करणं, जिद्द असणं, मेहनत घेणं जिद्द ठेवूनशी, तर ह्याच्या जोरावर मात्र बहुसंख्य लोकांना नक्कीच यश मिळत असतं. आणि हे यश त्या माणसाच्या आवडीवर अवलंबून असतं. कारण आता भरपूर क्षेत्र असे आहेत की कुठल्या क्षेत्रात कुणी जावं आणि काय काम करावं, कुठल्या स्टेजपर्यंत काम करावं, तर त्या दृष्टीनं जी माणसं आपल्या आवडीचं काम करतात आणि त्यामध्ये मन ओतून काम करतात तर ती यशस्वी होतात. मला वाटतं त्याचप्रकारे माझ्या वर जी जबाबदारी आली, जे काम आलं, आता काम आलं म्हणजे जबाबदारी आली, तर ती जबाबदारी पूर्णत्वास नेण्याची मी आटोकाट प्रयत्न केला, प्रामाणिकपणाने प्रयत्न केला, इतरांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ मला नक्कीच मिळालं की माझ्या आयुष्यात विविध क्षेत्रात मला यशस्वी होता आलं. सर, असं म्हणतात की आयुष्यात संघर्ष खूप महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक माणसाला संघर्षाला सामोरं जावं लागतं. तुम्हाला असं संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं का? साहजिकच. आपण जे म्हणतो ना की गरिबीतून गेलेला माणूस, सामान्य कुटुंबातून गेलेला माणूस, तर संघर्ष हा जाग्या जाग्यावर प्रत्येक ठिकाणी आज करावाच लागतो. आपल्या पाचवीला पोचलाय म्हटलं तरी पण चालेल. संघर्षातून तुम्ही जर व्यवस्थित रीतीनं पार पाडलात तर तुम्ही यशस्वी होता. तिथं तुम्ही आपटी खाल्ली, तिथंच तुम्ही कुचकाऊपणा केलात, म्हणजे कमजोरपणा दाखवलात, तर साहजिकच मग यश आपल्या वाट्याला येत नाही आहे. आणि अशाच प्रकारे लहानपणापासून मला हे करावं लागलं. उदाहरणार्थ मी एक नावाखाडीच्या चिखलामध्ये एक जन्मलेला मुलगा. नावाखाडी आपल्याला माहिती आहे, आज नावाशिवा नावाचं मोठं बंदर आहे. त्या नावापासून, नावागावापासून तिथं 1.5 किलोमीटर या बाजूला असे एक नावाखाडीमधले उत्तरपाडा, मधला पाडा आणि मोठा पाडा, असं त्याला दक्षिणपाडा किंवा मोठा पाडा म्हणतात, असे तीन पाडे आहेत. नावा ग्रामपंचायतीचे तीन पाडे हे भाग आहे, नावा मेन गाव आणि नंतर हे तीन पाडे. आणि ह्या उत्तरपाडा गावामध्ये माझा जन्म झाला. माझा जन्म झाला 1951 साली आणि 1956 साली ती खाडी फुटली. समुद्राचा बंधारा जो असतो खाडीचा, तो फुटला आणि आमचं गाव हे द्वीपसमूह म्हणतात ना तुम्हाला, चारी बाजूला पाणी आलेलं, तर अशा प्रकारचं गाव झालं. आमचं उदरनिर्वाह त्यावेळेचा वडिलांचा किंवा आमच्या गावातल्या लोकांचा हा शेतीवर चालायचा. खारं पाणी आल्याकारणानं मग त्याच्यामुळं आम्हाला शेतीचा उद्योग हा बंद झाला. त्याच्याचबरोबर आमच्या बरोबरीनं दुसरं एक होतं आणि ते म्हणजे रेतीचा व्यवसाय. आमच्या वडिलांचे रेतीचा व्यवसाय होता आणि एक 2 ते 2.5 ब्रासची रेती, त्या काळ्या बांधकामाची रेती, त्या खाडीत ती समुद्रातली भरायची आणि नेऊन मुंबई माझगाव डॉकला टाकायची. त्याच्यात म्हणजे किंवा अगदी ती शॅन चुनासाठी बाहेर जी असते ती 3-3.5 ब्रास होणार, असं लहानसं एक महत्त्व की त्यात 6 माणसं काम करतील, तर अशा प्रकारचं होतं. आणि साधा 15 उड्यामध्ये भरती ओटी पाहून त्याच्यामध्ये तिथं त्यावेळेला एक साधारणतः 15 उड्यामध्ये 7 ते 8 ट्रिप्स त्यांच्या व्हायच्या. एका ट्रिपला त्यावेळचे 16 रुपये 18 रुपये फक्त एका ब्रासला मिळायचे, म्हणजे त्याप्रमाणे असायचं. आता वडिलांचा एक महत्त्व, त्याच्यावरती येणारं उत्पन्न, त्याच्यावरती शाळा, कॉलेज, आम्ही आणखीन भरपूर कुटुंब, म्हणजे माझ्या मधला 4 आम्ही 4 भाऊ 4 बहिणी
एक तर वारला भाऊ आमचा म्हणजे 9 टोटल आम्ही होतो, म्हणजे इतकं मोठं कुटुंब त्याच्यात भागवायचं, तर त्यावेळेला अक्षरशः म्हणजे हे काय गोष्टी काय मागितली ना मिळाली अशातलं भाग नाही, पेनासाठी पाट्टीसाठी पुस्तकासाठी सुद्धा झगडावं लागत होतं, खाण्यापिण्याच्या बाबतीतसुद्धा अगदी मोत्तात असं नाही म्हणता येणार, परंतु फार चांगलं काही खाया प्यायला अशातलं भाग नव्हतं, तर अशा गरिबीतून आम्हाला दिवस कळला, शाळा शिकावी लागली. मग शाळा शिकण्याकरता मी काही दिवस माझा एक मामी भाऊ होता त्याच्याबरोबर माणगाव तालुक्यात एक उनेगाव नावाचं गाव आहे, दगडधूम दुसरे कणखीन गाव आहे, तर त्या गावामध्ये सुद्धा जाऊन 2 वर्ष मी तिकडे शिक्षण घेतलं, पुन्हा 5वीला इकडे आलो, 5वी 6वी तिथे घेतली, आणि मग तर फारच खाडी फुटली होती. आमच्या वडिलांनी मग आमचं घर, आमचं गाव शिवाजीनगर नावाचं आता जे गाव माझं आहे, तर हे गव्हाण गावाजवळ मग खाडीवरची काही घरं जाऊन तिथं वसवलं, त्याला नाव शिवाजीनगर पडलं. 63 साली साधारणतः ते वसवलं आणि 63-64 मी 7वी इयत्तेमध्ये कुठं गव्हाणला गेलो, तिथून हायस्कूल कोपरला झालो होतं. जनार्दन भगत साहेब माझे आता नंतर ते माझे सासरे झाले, त्यावेळेला माझं काही मी लहान मुलगा होतो ना हायस्कूलला, तर त्यावेळेला भगत साहेबांनी एन डी पाटलांच्या सहाय्यानं दिबा पाटलांच्या सहाय्यानं गव्हाण इथं हायस्कूल काढलं, एका माडीवर हायस्कूल भरत होतं, एक असं बाजूला म्हणजे मशीनचा गोठा वगैरे होता, शनिवारी अगदी तो वास यायचा भरपूर गोबरचा, आणि तरी देखील त्या हायस्कूलवर आम्ही शिक्षण झालं, 8वी 9वीतच झालं, 10वीला मग एक खोली बांधल्यात थोड्या छोट्या छोट्या अंका मेहनतीने गावकऱ्यांनी त्यात ठीक होतो. म्हणजे गोरगरिबीमध्ये जे शिक्षण लोकांचं असतं जिल्हा परिषद शाळा आणि बाकीच्या असतून, तर तशा प्रकारे माझं शिक्षण झालं. अशा काबाड कष्टामध्ये सुट्टी पडली की आईला मत्ती करता रणामध्ये जायचं, गव्हाण फटाऱ्यात येते, जंगल होतं त्यावेळेला, तर तिथे जायचं, लाकडं डोक्यावर आणायची, आईला मध्ये जायची, पाण्याची टिपूल असायची, टिपूल म्हणतात त्याला पाणी शॉर्टेजला, तर मग विहिरीमध्ये जाऊन ते एक एक कॅनर असं विहिरीत डोऱ्यात उतरायचं भरायचं, विहिरीत जाऊन ते खाली उतरणार माणूस आणि भरणार पोहऱ्यामध्ये, अशा रीतीनं राटबाय 2 किलोमीटर आधी गावावरून शिवाजीनगरवरून तिथनं पाण्याचा हंडा डोक्यावर आणतं, आईला मदत पाण्याचा डोक्यावर हंडा आणून केलेली आहे, लाकडं जमून केलेली आहेत, वडिलांची साठी मदत म्हणजे कॉलेजला असतानासुद्धा मग मे महिन्यात सुट्टी पडली, दिवाळीला सुट्टी पडली की मच्छीवर जाऊन जेवण त्या 6 लोकांचं बनवायचं, तर 8 आणे मला मिळत असत, रेल्वेच्या कामावर त्या टायमेला जायला लागलो तर 1 रुपया मजुरी मला मिळत होती, म्हणजे सुट्टीच्या कामातसुद्धा वेळेतसुद्धा आम्ही कामावर जाऊन मी स्वतः मजुरी करूनशी, अशा रीतीनं बालपण माझं जे आहे ते मी माझं गेलं, पण त्यावेळेला मेहनत आणि जिद्द सोडली नाही, देवानं मला फळ दिलं. सर, शाळेबरोबरच तुम्ही अनेकदा म्हणजे शाळा कॉलेजच्या शिक्षणासाठी वगैरे शिवाजीनगर सोडून तुम्ही बाहेर गेलात, माझ्या माहितीनुसार तुम्ही पुण्यामध्ये गेलात वगैरे, तर ते कॉलेजच्या शिक्षणामध्ये कसं काय मन रमलं होतं? कॉलेजच्या शिक्षणासाठी मी पुण्याला नाही, सातारला गेलो. खरं बघायला गेलं तर त्यावेळेला पनवेलला कॉलेज नव्हतं, म्हणजे मी 64 ते 68 गव्हाण इथे 11वी झाली, जुनी अकरावी झाल्यानंतर आता कॉलेजला जायचं थोडा अभ्यासात बऱ्यापैकी होतो, एकदम काय टॅलेंट असा नव्हतो मी, पण 3रा 4था विद्यार्थी वर्गात माझा नंबर यायचा, मॅथ्सला मला अतिशय चांगले मार्क्स होते आणि त्याच्यामुळं मॅथ्सला मला 11वीला 75-76 मार्क्स डिस्टिंक्शन होतं, त्यामुळं शिक्षकांची हे होती की तुम्ही सायन्सला जा, रामशेट नव्हे त्यावेळेला, तर रामच मी, तर राम तू सायन्सला जा, पण त्यावेळेला अलिबागला कॉलेज होतं, महाडला कॉलेज होतं, मध्यंतरी सातारा म्हणजे मध्यातल्या स्तरावर 100-125 किलोमीटरवरती 100 पुण्यामध्ये भरपूर कॉलेजेस होती, पण आमचे रयतचे शिक्षक जे आहेत सातारचे तर ते त्या भागातले असं त्यांच्याबरोबर कुठेतरी कॉलेजलाच जायचं आहे, तर त्यामुळे हॉस्टेलला गेलो, थोडं अर्न अँड लोमध्ये प्रवेश घेतला, मी जास्त दिवस घ्यायचे तर नव्हतो पण काही काळ सुरुवातीचा अगदी जो होतो तो अर्न म्हणले, मग हॉस्टेलला मात्र तिथं राहिलो सातारच्या, आणि हॉस्टेलला राहून माझं मी कॉलेज सातारला पूर्ण केलं. कर्मवीर अण्णांची जी रयत शिक्षण संस्था जे मला हायस्कूलचं बाळकुड त्यांनी पाजलं तेच नंतर मला सातारलासुद्धा तिथं SK उन्हाने आमचे प्राचार्य होते ते कर्मवीरांचे शिष्य होते, त्याचप्रमाणे गोरगरिबांना मदत करायची, कोणाला तेलाला पैसे द्या, साबणाला पैसे द्या, अंगावर काही कपडे नसतील, ब्लँकेट नसेल तर द्या, सातारा थोडी थंडी असते, म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे ते प्राचार्य SK उन्हांचे आम्हीरित्या मोजतो, म्हणजे त्यांना अजूनही मानतो की अण्णांचे संस्कार आणि ते आमच्या त्यावेळेचे प्राचार्यांचे संस्कार हे आमच्यावर झाले. ND पाटील, जनार्दन भगत आमचे शास्त्री माझे किंवा त्यावेळचे दिबा पाटील साहेब, तर ह्यांनी लोकसेवेमध्ये जर ते त्यावेळेचं जे काम चाललं होतं हेही आमच्यावर परिणामकारक ठरत होतं, आणि त्याच्यातून असं वाटत होतं की आपलं नाही म्हणजे लोकांच्याकरता आपण काहीतरी करायला पाहिजे आहे, आणि त्या दृष्टीने साधारणतः मग आपल्याला जर असेल तर ह्या त्या पठणीत शिकल्या कारणानं म्हणजे पुढचं जीवनसुद्धा जगत असताना मला तो धडा जो कॉलेजमध्ये मिळाला सातारच्या तो फार चांगला पडला.
सर, अनेक वेळा तुम्ही संघर्ष केला आयुष्यात, पण आपल्याला संघर्ष करावा लागतोय ही जाणीव तुम्हाला पहिल्यांदा कधी झाली? नाही, पहिल्या दिवसापासून म्हणाल तुम्ही, मी जसं हायस्कूलला गेलो ना त्या दिवसापासून मला ती जाणीव झाली. खरं पाहायला गेलं तर आई वडिलांच्याबद्दल आपण चांगलेच बोलतो, बरोबर की नाही? माझ्या आई वडिलांनी मला चांगल्या सवयी लावल्या, खरंच चांगल्या, म्हणजे स्वच्छता, घर झाडणं, अंगण झाडणं, लवकर उठणं, आंघोळ करणं. पण माझे वडील फार शिस्तीचे कडक होते. एखादा पेन हरवला की मला झोडून काढायचे, म्हणजे पेन्सिल पाटी आपण म्हणतो ना, पाटी फुटली तरी मला मार बसायचा, आणि पेन हरवला की मग थोडंसं जास्तच अगदी याच्यातून व्हायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, तर मी ते बघत होतो त्यांचा कडक स्वभाव. पण त्याच वेळाने ध्यानात होतं की हे विशेष करून चालणार नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी किंमत आहे, आणि त्या किमतीच्या मानानं आपल्याला प्रत्येक गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे आहे, आणि त्यासाठी म्हणून आपली शिस्त जी आहे ती शिस्त सोडता कामा नये, काटकसर करायला पाहिजे आहे, काटकसर करून आपलं जीवन जगायला पाहिजे आहे. मग ही शिस्त मला भावी काळावधी म्हणजे तशीच लागत गेली. आणि मग आपण जरा बाहेर जाऊन चालणार, आपण श्रीमंतांची पोरं नाही, आपण मेहनत घ्यायला पाहिजे. आणि मग मेहनत घेत घेत मी गेलो की आता नाही, चॅलेंज आहे हे घेतलंच पाहिजे, शाळा सोडून चालणार नाही. आपल्याला तुम्हाला माहिती आहे त्यावेळची सर्वच मुलं करत असतील एखाद्या वेळा, पण मला माझ्या आयुष्यात आठवते असं आहे की मी शिवाजीनगरचं गाव कोपरलांबचं हायस्कूल, साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर डिस्टन्स आहे मध्यंतरी. अभ्यासाला पण मी कोपरला जायचो, माझा मित्र एच बी देशमुख जे आपल्या आहेत त्यांच्या घरी मी जायचो, शाळेत आम्ही गव्हाणला जायचो, म्हणजे तिच्या स्टडीला अभ्यासिका वगैरे असं. तर सकाळी उठला की शाळेतून की अशी गाडी हुर्र असं करत रस्त्यानं धावत धावत पळत जायचं, म्हणजे आपली गाडी चालली ना, मुलं लहान मुलं म्हणतात ना, आपल्याकडे गाडी तर नव्हती, गाडी बघायला पण मिळत नव्हती, म्हणजे जायचं येताना पण तसंच. सकाळी उठल्यानंतर गुळ आणि भाकरी, गरम केलेली भाकरी आणि गुळ खायचं, तरी पण मजा वाटायची, गरम केलेली भाकरी खायला पण मजा वाटायची. मग आता जे आहे त्याच्यात समाधान मानायचं, आणि त्याच्याबरोबरीनं आणखीन त्याच्यापेक्षा आता चांगलं कसं आपलं करता येईल, मार्क्स पाडणं शाळेतले म्हणूया, कॉलेजमधले म्हणूया. मग त्यावेळेला एक साहित्यिक म्हणून पण थोडीशी मला जराशी जाणीव झाली की मराठी माझा स्पेशल सब्जेक्ट मी घेतला होता, बी एला मी गेलो होतो. मग त्यावेळेला मी कॉलेजमध्ये असताना त्या कॉलेजमध्ये एक लेख लिहिला, म्हणजे प्रतापगडच्या वाटेवर प्रवासवर्णन. त्या घाटातून आम्ही वाई महाबळेश्वर जायचो ना, मेढाघाट वगैरे, तर त्यावेळेला प्रतापगडच्या वाटेवरती निसर्ग सौंदर्य, कन्हेरी फुललेल्या वगैरे, अजून मला वाटतं त्या ढगातून त्यात माणसं, डोक्यावरच्या घागरी वगैरे, त्या लेखात मी लिहिलं होतं. आमच्या वार्षिक अंक जो शिवाजी कॉलेजचा आहे त्यात तो अंकामध्ये तो प्रसिद्ध झाला होता. मग दुसरं, आमच्या खिच्यात आपले 15 रुपये यायचे महिन्याला वडिलांकडे, 20 रुपये यायचे. मग त्या 10 पैशाला चहा, 25 पैशाला भजी मिळायची, पण आमच्या आले पैसे काही टिकत नव्हते. आणि मग मला त्यावेळी जाणीव झाली की भीड विकेची बहीण, आणि मग तो ललित लेख आपण ज्याला म्हणतो तो ललित, त्यावेळी माझा तोही लेख त्यावेळा अंकामध्ये प्रसिद्ध झाला, भीड विकेची बहीण. का आता आपण भीड दुसऱ्याची ठेवली की आपल्याला भीक बघायला लागली समजा, म्हणजे म्हणून आता जो व्यवहारामध्ये कधी ते आपल्याला ऐकायला मिळतं की आज रोख उद्या उधार, म्हणजे ह्या पद्धतीचं असतं ना. तर तशा प्रकारे ती जाणीव जी आहे ना थोडीशी मला त्याही वळ लागली, खिच्यातले पैसे संपवले की मग इकडं बघ तिकडं बघ करण्यापेक्षा थोडंसं आपण काटकसरीनं राहणं गरजेचं आहे. स्वतःचा म्हणजे याच्या शिक्षणाच्या दृष्टीने आपल्याला काय करायचं असेल तर आले ते पैसे संपू चालणार नाही, म्हणजे ही जाणीव, शिस्त आपण ज्याला म्हणतो ती तशी लागली. आणि एकंदरीत आहे त्यापेक्षा पुढं जाण्याकरता असलेलं ते थोडं वाचवलं पाहिजे याची सवय झाली. हीच सवय मला पुढेही झाली. उद्योगधंद्यात मी पडल्यावरती मी थोडंसं नोकरी केली, नोकरीनंतर अक्षरशः अशा प्रकारचे कावडे, माझं लग्न झालं, मी BA 72 ला BA 73 ला BEd झालं. आणि राहायला मी आलो जोशी डॉक्टर म्हणून पनवेलला, याच मिडल क्लास सोसायटीमध्ये त्यांचं घर होतं ते पलीकडे, आपल्या मेन रस्ता जो आहे ना रोटरी क्लबकडे तिथं. तर त्याच्या गच्चीवरती एक सिंगल खोली इतकीच, 10 बाय 12 पण नसेल, 10 बाय 10 असेल, त्या खोलीमध्ये मी राहतो होतो माझ्या फॅमिलीचे. आणि बाहेर चटई बांबूचं आपण बाथरूम बनवलं होतं गच्चीवर, गच्चीवरती एकच खोलीमध्ये, पाणी नाही, गाय नाही, खाल्लं नाही वगैरे असं इथं राहिलंय. काय थोडंसं एखाद्या जिन्यावर नवरदे वाकून जाणे असं करत तक्क्यावर राहिलंय, त्या मारुती देवळी लाईन अलीमध्ये तिथं राहिलंय, घोड्याची पागा होती त्याच्यावरती राहिलंय. म्हणजे राहण्याच्या दृष्टीने लग्न झालं, म्हणजे माझं कॉलेज झाल्यानंतर माझं हे संपलं अशातला भाग नाही. सुदैवानं मला ग्रॅज्युएट झाल्यानं BEd झालो ताबडतोब 72-73 मध्ये, आणि त्याच्यामुळं लग्न झालं ते माझं BEd वर्ष होतं. तर त्यावेळेला त्याच्यामुळं मला नोकरी मिळाली विखे हायस्कूलवर, म्हणजे सासरे त्यावेळेला दीपा पाटलांचे हे असल्याकारणं, उजव्या दाव्यात असल्याकारणं नोकरी मिळाली. मग त्याच्यानंतर मला वाशीला दी फर्स्ट न्यू बॉम्बे स्कूल वाशीला तिथं नोकरी मिळाली शिक्षकाची. आणि अशा पद्धतीनं काटकसरीनं जीवन जगत जगत जाऊन शिक्षकी पेशात मी गेलो, शिक्षकी पेशातून उद्योगधंद्यात गेलो. पण
ज्यावेळा उद्योगधंद्यात गेलो माझ्याकडे 2 पैसे यायला लागले, पण माझ्या रूममधल्या, मी त्या डोमिटोरीला राहत होतो, माझ्या रूममधल्या या फोल्डिंगच्या ज्या तुमच्या चेअर्स असतात ना लोखंडी, त्या मी काय बदलल्या नाहीत. म्हणजे याला कोच घेता आले असते, हे करता आलं, जर थोडं करता आलं असतं, पण आलेला पैसा धंद्यात वापरला पाहिजेला आहे, तो वाढला पाहिजेला आहे, आला न संपवला करून चालणार नाही. म्हणजे ह्या हा दृष्टिकोन आहे ना माझा, त्यावेळं होतं. म्हणजे बऱ्याच वेळा वाटायचं की अरे आपल्याकडे तर 2 पैसे आले तर आपण करूया, धंद्यातला पैसा धंद्यातच वापरायचा, आलेल्या पैशातला 25% खर्च करायचा, 75% पुन्हा इन्व्हेस्ट करायचं. म्हणजे ही काटकसर आणि हे ज्या शिस्त जी आपल्याला लागत गेली आणि त्यातून आपला विकास होत गेला. सर, या सगळ्या प्रवासामध्ये शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना तुम्ही स्पोर्ट्सकडे, खेळाकडे काही वळलात का? कारण तुम्ही आता इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभ्याला सुरू केलं, तर तुम्हाला ती आवड होती का आणि कशी? नाही, तसं मी कुठे खेळात चमकलो अशातला भाग नाही. त्याला आमचा तो हुतुतू असायचा, कबड्डी आपण ज्याला म्हणतो ना, हुतुतू खेळायचो, खो खो खेळायचो, शाळेतले जे खेळ आहेत ना आपल्याला हेच खेळ खेळायचो. आता क्रिकेटची आवड सर्वांनाच असते, ते फळी येणं हे ना ते विटू दांडू आणि बा हे जनरल जे आपले लोकांचे खेळ होते तेच होते. खेळात चमकण्यासारखा खेळ माझा कधी झाला असं काही झालेलं नाही, पण खेळामध्ये आवड होती. क्रिकेट ऐकणं हे करणं म्हणजे आपल्या त्याला रेडिओवर मॅच लागली की फार आनंद व्हायचा, अगदी म्हणजे भरपूर बरं वाटायचं जर असं. आणि कुठेतरी एखाद्या पानपट्टीवर रेडिओ लागला असेल तिथं जाऊन ती बिनाकामाला ऐका, कॉलेजवर असतानासुद्धा किंवा क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायला जा, म्हणजे हे सर्व होतं. क्रिकेटची आवड होती, बाकीच्यात आवड होती, पण त्यात ना खेळामध्ये काय असं मिळालं असेल नाही. पण नंतर मग मला जाणीव झाली ती की आता खेळाशिवाय पण जीवन नाही, व्यायामाशिवाय जे व्यायाम मी करतो म्हणजे पहिल्यापासून कॉलेजला असल्यापासून, म्हणजे हातापायाचा व्यायाम जे शाळेतले आपले जे व्यायामाचे प्रकार असतात ना, हातवरती हात खाली याच्यातून वाकणं वगैरे पेटीचे, तर ते व्यायाम मात्र मी पहिल्या शाळेत असल्यापासून कॉलेजला गेलो तर तरी पण परत करतो, ते आत्तापर्यंत माझी ती सवय चालू आहे, त्याचा फायदा मला नक्कीच तब्येत सांभाळल्याने झाला. सर, दुसरं आहे की कॉलेजला असताना किंवा काय, तर आताच्या घडीला मुलं जी असतात कुठं सिनेमाला जाणे, कुठे मॉलला फिरायला जाणे आणि असं तर आनंद असतो त्यांचा, तुम्ही त्यावेळेला आनंद कशात शोधत होता? नाही नाही, त्यावेळेला मला म्हणजे फिरायला झालं, मॉलला झालं, पिक्चरला जाणं नव्हतं. माझ्या आयुष्यात मला 11वीपर्यंत मी 1-2 सिनेमे जमतेम पाहिले असतील, म्हणजे 11वीपर्यंत 1-2 सिनेमे वगैरे पाहिले असतील. त्याच्या पलीकडे सिनेमा वगैरे नव्हतं, पण एक आपल्याला एक साधारणतः मित्रांमध्ये रमणं, म्हणजे माझं मराठी सब्जेक्ट तुम्हाला मी सांगितलं तर कथा कविता असे. कॉलेजला असताना शिवाजीराव आपल्या जे प्रमुख वक्ते आहेत ना आपले शिवाजीराव भोसले, त्यांचं काही कराडला असो, कोल्हापूरला असो, तुमच्या फलटणला असो, तिथपर्यंत आम्ही तिथं जातो त्याच्या ऐकायला. पुन्हा त्यावेळेला एक चांगली सवय होती. आता जे गणपती वगैरे धूमधडाका वगैरे असतो त्यावेळेला व्याख्यानं ठेवली जायची, म्हणजे गणपतीमध्ये सुद्धा व्याख्यानं ठेवली जायची. एरवी तर व्याख्यानं कॉलेजमध्ये असतात तुमची सोडून द्या, त्याला आवड असतो. तर ही भाषणं वगैरे ऐकणं थोडंसं अशा प्रकारे साधारणतः हे जे आपल्याला जो विचारचं आदानप्रदान होण्याच्या दृष्टीने घेण्याच्या दृष्टीने चांगलं काय समाजात ते, तर त्या दृष्टीनं आपल्याला हे काय करायला लागलेलं आहे आम्हाला की त्या दृष्टीने मी जात होतो. पण पिक्चर हे जे आहे त्याच्याकरता काय मला काय जमलेलं नाही याच्यातून. तर संपूर्ण संघर्षामध्ये तुम्हाला आयुष्यात मिळालेलं पहिलं यश जे तुम्हाला वाटलं की संघर्ष करून यश मिळालं ते कोणतं, ते जाणून घ्यायची इच्छा आहे? नाही, एक गोष्ट अशी आहे की आता इतकं सगळं करत असताना संघर्ष माझा असा आहे की प्रत्येक पायरीवरचा प्रत्येक वर्षात सांगायला गेलो तर तिथे संघर्ष आहे. पण एक गोष्ट नक्कीच, शिक्षक झालो, शिक्षकी पेशा करत असतानाच एक शिडकोनं आमच्या नावाशिवाला काही चिखळाची वगैरे कामाशी थोडीशी सुरू केली आणि त्यावेळेला मला वाटायला लागलं की शिक्षकी पेशामध्ये महिन्यात ते महिना 1 तारीख कधी येते, 10 तारीख कधी येते ह्याची वाट बघत असल्यापेक्षा स्वतःच्या पायावर आपण उद्योग सुरू केला तर स्वतःचं कर्तृत्व दाखवायला जागा होईल. शिक्षकी पेशामध्ये राहिल्यानंतर पेशात मी आवडीने गेलो, पण त्याच्यानंतर गेल्यानंतर मास्तरचा सुपरवायझर, सुपरवायझरचा नंतर उपमुख्या, त्याच्यानंतर हेडमास्तर, पलीकडे काही दिसत नाही आहे. पण उद्योगात गेल्यानंतर जे बरेचसे आता विख्यात उद्योजक जे आहेत तर त्यावेळचे असतील आमच्यासमोर जे असतील ते, तर त्यावेळेला त्या दिवशी साधारणतः आपल्याला असं काहीतरी केलं तर आपणही थोडंसं म्हणजे कर्तृत्व दाखवू शकतो आणि थोडं आर्थिक आपण स्वतःच्या पायावर मजबूत होऊ शकतो असं वाटलं. आणि म्हणून त्यावेळेला मग 10,000 रुपयाचं मी काम त्यावेळेला शिडकोचं घेतलं, चिखलाचं काम, बांड बनवायचं, ते आमच्या खाडी बनवण्याचं आमच्या लोकांना उद्योग होताच त्यामुळे ते बनवचं. तिथं मी आईवडिलांचे 5,000 रुपये साधारणतः दागिने घाण ठेवून वगैरे पेढीवर, पनवेलच्या पेढीवर ठेवून 4,500-5,000 रुपये मिळाले. त्याच्यावरती मी 10,000 काम पुरे केलं, 7,500 किंवा 2,500 रुपये मिळाले.
म्हणजे 2500 त्यावेळा मला जो फायदा झाला 10,000 आणि त्या साधारण आम्ही काही महिना 1.5 महिन्यामध्ये काम केलं होतं. म्हणजे माझा पगार सुरुवातीला नोकरीला होता 342 रुपये होता. तिथे मी ज्यावेळेला लागलो त्यावेळेला 450-500 रुपये होता. आणि ज्यावेळेला मी नोकरी 76-77 सोडली, हे काम सुरू केलं वगैरे, तर त्यावेळेला माझा पगार 750-800 होता. आणि 2 महिन्यामध्ये मला 2500 रुपये मिळाले. म्हणजे उद्योगात गेल्यानंतर कसारतीनं फरक आहे हे दिसल्यानंतर मग मी ठरवलं की आता इकडं रिझाईन करायचं आणि उद्योगात जायचं. उद्योग गेलो, 10,000 काम, 12,000 काम, 53,000 काम. मग गाढवं पडावात टाकली, नाव्याला नेली, तिथे गाढवांच्या ज्यावरून मातीचं काम केलं. त्याच्यानंतर 1.5 लाखाचं काम होतं, ते विंधने बोरखार गाव जे आहे उरण तालुक्यातलं, तिथं 1.5 लाखाचं पीडब्ल्यूज काम घेतलं. मग रोहिंजत तुर्भे नावाचं इथं पलीकडे तुमच्या तुळजा भागामध्ये काम आहे पीडब्ल्यूचं, ते काय 2.5 लाखाचं घेतलं. संघर्ष असा, 10,000 आपल्या कामाची मेहनत सुरू करून त्यातून 2 पैसे कमवून. आता हे करण्याकरता कधी कधी होतं, नाव्याला मी कामावर जात होतो, शिडकोमध्ये कामाला मी वाशीला शाळेवर, आणि शाळा सुटली 3:30-4 शाळा सुटायची, तिथनं बसला बसायचं पनवेलला यायचं, पनवेलवरनं एसटीत बसायचं नाव्याला जायचं, नाव्यावर तिथे काम करायचं की त्याच्यानंतर म्हणजे गाडी तिथं हजर राहायचं 6:30-7:30 आणि मग तिथून मी पुढं जात होतो कुठं तुमच्या शेव्याला, कारण नाव्यावर गाडी नव्हती. मग शेव्याला जाऊन तिथून गाडी पकडायची, उरणला जाय, तिथून यायचं रात्री घरी 10:30-11 मी घरी जात होतो. म्हणजे अशा वाशीला पडत होतो, सकाळची पण लवकर शाळा असायची. म्हणजे नोकरी करून करताना हे 2 बसेस बदला, पायी चालत जा, खाडी पार करा, म्हणजे अशा प्रकारचं असायचं. कधी बस नाही मिळत तर नाव्यावरनं जास्तीपर्यंत 4-4.5 किलोमीटर चालत या, हे करावं लागेल. उद्योगात पडल्यावरती ही हाल अपेष्टा आम्ही केलेल्या आहेत, आणि ते करून मग नोकरी सोडली, उद्योगात आलो, उद्योग बसतान बसत गेलं, आणि त्याच्यानंतर मी रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर झालो. म्हणजे अशा रीतीनं मग साधारणतः 76 पहिलं 10,000 काम घेतलं, 76 च्या 8 महिन्यात मला आठवतं अजून. आणि साधारणतः 78 मी सर्व्हिस सोडली 2-3 वर्षभरामध्ये, आणि त्याच्यानंतर पूर्ण उद्योगात पडलो, रममान झालो. जेवण खावण ह्याच्यात जे आपले असते काय नसतं, आणि त्यात 4 पैसे मिळत गेले. मग लोकांनी थोडी बहुत मदत केली, लोक दानशूर म्हणायला लागले. जे काय मला पैसे मिळत होते त्यातला माझा अजूनही स्वभाव आहे की 20-25% साधारणतः आपल्याला आलेल्या उत्पन्नातलं जे आहे ते सामाजिक कामाकरता वापरायचं, स्वतःकरता उद्योगात वाढीकरता आपण थोडं इन्व्हेस्ट करायची, खर्चाकरता थोडंसं करायचं, आणि बरंचसं पैसा जो आहे तो आपण सामाजिक कामाकरता वापरायचा. आणि हा पैसा वापरल्यानंतर लोकांनी मला डोक्यावर घेतलं, प्रत्येक क्षेत्रात मला आमंत्रण यायला लागली. म्हणजे प्रत्येक गोष्टी, उद्घाटनाला असेल, समारंभाला असेल, पाहुणा म्हणून असेल, शाळेमध्ये, देवळामध्ये, खेळामध्ये मुलांच्या, हे माझं साधारणतः लोकसंपर्क वाढत गेला. त्याच्यामुळं लोकांना वाटलं आता हा उद्योजक आहे, पैसा आहे, लोकसंपर्क आहे, तर थोडं राजकारणात पण ओढावं. पण मी सुरुवातीच्या काळात राजकारणात अजिबात 78 पासून 98 पर्यंत माझं मी राजकारण झालं ना, किंग मेकर म्हणून मला म्हणायला लागले लोक, की हे किंग मेकर झाले. तर म्हणजे किंग मेकरपणाचाच वाव आहे, स्वतः निवडून लढण्यापेक्षा त्या ह्याच्यामध्ये आपण जर गेलं तर नक्कीच. आणि त्या दृष्टीने त्यावर शेका पक्षाचं मी काम करत होतो, माझे वडील शेकाचे होते, काका शेकाचे कार्यकर्ते होते नावाखाडीचे. आणि त्याच्यामुळं शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या त्यानंतरच्या निवडणुकात 77 मला वाटते तुमचे आणीबाणी आली, नंतर ते जनता पक्षावर स्थापन झाला होता, त्यावेळेला थोडंसं तेही वारा आलं होतं. मी जाण्याच्या प्रयत्नात होतो, गेलो नाही पक्षात, पण साधारणतः त्यावेळेला वांगात वार होतो, 1-2 मिटिंगलाही हजर होतो त्यांच्या. म्हणजे त्यावेळेला सुरेश ठाकूर जे उभे राहतं विधानसभेला, 78 निवडणूक असेल ती, तर त्यावेळेला. पण नंतर डोळे मिटून दत्तू शेटना शेका पक्षाला मत दिलं. म्हटलं आता, कारण त्यावेळेला ते वातावरण असं होतं की सासरे माझ्या शेकाचे असल्याकारणानं, पुढारी असल्याकारणानं, म्हटलं आता त्यांच्या विरुद्ध जाणं बरोबर नाही म्हणून मग तिथं राहिलं. पण राजकारणामध्ये 78 पासून ते 98 पर्यंत फक्त किंग मेकर थोडंसं जास्ती असं काय गेलं, लोकांनी म्हटलं काय. त्यावेळेला एक फार मोठी अशा बातम्या पण पेपरला आल्या, काही पेपरला, की आता इथली आर्थिक महासत्ता जी आहे म्हणजे ते जर उभे राहिले, रामशेठ ठाकूर उभे राहिले, तर ते नक्कीच तुम्ही काँग्रेसकडनं राहू द्या, नाहीतर मग तुमच्या शेकाकडनं राहू द्या. त्यावेळेला बाकी काय बाकी पक्ष नव्हते, तर काँग्रेस राहू द्या. आणि अशा प्रकारचं त्यावेळेला त्या बातम्याही आल्या, पण माझं लक्ष ठेवलं नाही. मी म्हटलं नाही, विवेक पाटील राजकारणात सिनियर आहेत, त्यांना विधानसभे 95 निवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेला पाळी आली की दत्तू शेटला रिटायर करायचं आणि नवीन द्यायचं, एक दशरथ ठाकूरनं विवेक पाटील होतं, तर विवेक दशरथ ठाकूरांनासुद्धा माझा पाठिंबा होता. पण नंतरच्या वेळेला दशरथ ठाकूरांपेक्षा 2 पैकी 1 तरुण तुटं घ्यायचा, तर त्यावेळेला दशरथ ठाकूरांचं ठरवलं की जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती बनवायचं किंवा कुठल्या एखादं, आणि विवेक पाटलांनी इकडे करायचं. तर त्यापेक्षा मग तसं झालं, मी 95 उभं राहिलो नाही,
95 ची निवडणूक झाली, 1 पटेल आमदार झाले, 96 ची निवडणूक झाली, 89 ला दिबा पाटील खासदार केले पडले होते, 91 ला दत्ता पाटील पडले होते, 96 ला पुन्हा दत्ता पाटील पडले. भरपूर काम मी केलं होतं, पण इतकं सगळं काम करूनसुद्धा त्यावेळेला शेका पक्षाला कुणी तारू शकत होतं, कारण शेका पक्षाचं राजकारण जे आहे ते थोडं तिथल्या तिथंच घुटमळा लागलं होतं, आणि साधारण सामान्य माणसांपासून पक्ष दूर पडला होता. आणि 98 ला मात्र मग त्या सगळ्यांनी, विवेक पाटील, मीनाक्षी पाटील, जयंत पाटील, मोहन पाटील सर्वांनी आग्रह धरला, नाही खासदार केला तुम्हीच उभे राहा. म्हणजे ते आमदार होते विवेक पाटील, मीनाक्षी पाटील आमदार होते, जयंत पाटील जिल्हा चिटणीस आणि मेन नेता होता, खरं त्यांनी आम इथं उभं राहायला पाहिलं होतं, पण त्यांनी मला उभं केलं आणि उद्योगधंद्यातून मी राजकारणाकडे गेलो. ते आता हे बाकीचे संघर्ष तुम्ही सगळे पाहिले, तर राजकारणात काही संघर्ष पाहावा लागला का तुम्हाला? राजकारणात संघर्ष असतोच, राजकारण संघर्ष राजकारण कसं होणार आहे? राजकारणामध्ये तर असं आहे की जीव घेणा संघर्ष असतो. म्हणजे सभ्यतेचं राजकारण बनलेलं म्हणतो हे 50% आहे की नाही मला माहीत नाही. एखाद्याला उताना कसा पाडायचा, आडवा कसा पाडायचा, बदनाम कसं करायचं, चिखल कसं व्हायचं, आणि मग कधी कधी आपल्या ध्यानात यायला लागलं की राजकारणी चिखळ आहे, चिखलात उतरला अंगावर चिखले उडणारच, चिखलात उतरलं चिखळ अंगावर उतरणारच. तर तशा प्रकारे मग आपल्याला बदनाम करणं, उदाहरणार्थ आता नावाऐडची कामं चालू होती, मी उद्योजक होतो आणि थोडं याच्यातून होतं, मग बाबा हे चमचेगिरी करतात, हे धंद्यासाठी शिडकोचीही करतात. माझ्या घरावर मोर्चा आला की शिडकोचं ऑफिसला मी जागा दिली माझ्या घरी शिवाजीनगरला, राम ठाकूरला भीक लागली असेल तर आम्ही पैसे गोळा करून देतो, आमच्या वाय टी देशमुख, पुन्हा वामन म्हात्रे वगैरे, पांडुशेठ याने, पण त्यांनी ऑफिस शिडकोचं बाहेर काढावं वगैरे असं. तर ह्या पद्धतीने ते त्यावेळी झालं. आता पैसे घेण्याकरता केलं नव्हतं, आपली आवड अशी होती की उद्योगाशिवाय पर्याय नाही, आणि उद्योग जर शिडको इथे येऊन जर उद्योग निर्माण होत असतील तर त्याला आपण वाव द्यायला पाहिजे, आणि तशा दृष्टीनं मी तिथं होतो. तर राजकारणामध्ये हे त्या लेवलवरती झालं. खासदार केला असतानासुद्धा आता विविध पक्ष, हा पक्ष याला पाठिंबा देतो, तो पक्ष त्याला पाठिंबा देतो आहे. आता राजकारणामध्ये एकदा खासदार झाल्यावर मला पर्याय नव्हता, म्हणजे मला खासदार, मी काय मला खासदार की द्या असा संघर्ष मी झालो नव्हतो. तुम्ही खासदार की उभे, तुम्हीच राहा अशा राहिलं. सेकंडला टाईप पण मी म्हणजे 25 वर्षातच सरकार पडलं, त्यामुळे मलाच तर अनेक भाग पडलं आणि त्यावेळी मी झालो. पण मधल्या काळामध्ये बरेचसे असे साधारणतः बारीक मोठे राजकारणातले हे येतात की त्याच्यामुळं काय काय वेळेला राजकारणामध्ये आपल्याला हे काय असतं की असल्याचं नसतं, होण्यापर्यंतची पाळी जी असते ना ती येत असते. आपण सगळं जीव लावून काम आहे, सर्व करा, पण संघटना जी आहे ती संघटना मजबूत जर असली तरच तुम्हाला, संघटना जर मजबूत नसेल तर एकट्याचं किती जर तुम्ही ढोर मेहनत घ्या आपण ज्यांना म्हणतो ते, पण त्याला काही म्हणजे त्याचा उपयोग होणार नाही. आणि अशा वेळेला लोकांची साथ प्रत्येक वेळा मिळेलच अशातला भाग नाही. माझ्या अनुभव तो अनुभव आला, आपलं आपण काम कर, पण मी ठरवतो आपलं आपण काम करत राहायचं, आपण चांगल्या प्रमाणे काम करतोय ना, लोकांच्यात मी लोकप्रिय झालो म्हणजे मला स्वतःला पण वाटतं, माझ्या तोंडी म्हणणं लोकात लोकप्रिय झालो बरोबर नाही आहे, पण आपल्याला ते झालं. मग त्या ह्याच्यातून जर सर थोडं राजकारणामध्ये थोडंसं इकडे झालं, आता पाटील साहेबांना, दिबा पाटील साहेबांना थोडंसं काही काही मी विरोध केला, नावाऐडचं काम घेतलं तर त्याला ते पसंत नव्हतं. मग मड्याच्या डोक्यावरचं ताळूवरचं लुणी खात आहे का वगैरे अशा भाषणं केली. मी सांगलं ती 16 गाव आहेत, 16 गावच्या अध्यक्षांची किंवा कमिटी आहेत, त्यांचे हे घ्या, विचार घ्या, ते त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा. सगळे 15 गाव माझ्या बरोबर जास्त म्हणलं हे जर सोडलं तर असं. तर त्याच्यामुळे त्या ह्याच्यातून दिबा पाटलांशी मला संघर्ष करावा लागला, मला अंतुले साहेबांशी संघर्ष करावा लागला, आणखीन बारीक मोठे भरपूर संघर्ष आले, सगळ्यांचे उल्लेख करायची गरज नाही. पण त्यांनी मी निवडून आलो, अंतुले साहेबांना डिफीट करून मी निवडून आलो हरवून त्यांना, पण मी मोठेपणा सांगितलं नाही, अंतुले साहेब माझ्यापेक्षा मोठे आहेत हेच मी म्हटलं, कारण त्यांनी आयुष्यभर केलेलं होतं. दिबा पाटलांना मी 99 साठी हरवलं, पण मी दिबा पाटलांशी मोठा झालो असं कधीच म्हटलेलं नाही. मी नेहमी गेलो की त्याच्या पायाला हात लावलेला आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे, ते म्हणजे त्यांच्याशी वागता बोलताना साधारणतः त्यांचा मान सन्मान ठेवून वागलेलं आहे अंतुल्यांच्यातून. म्हणजे अशा प्रकारे मोठ्यांचा मान सन्मान ठेवणं हे कर्तव्य समजून मी केलं. राजकारणात बरे वाईट किती जरी अनुभव आले तरी आपण मात्र आपले पाय जमिनीवर ठेवावे. तुम्ही म्हणताय तर तसं, तर ते माझे जमिनीवर पाय मी ठेवलेले आहेत की आजचा दिवस आपण आहोत, उद्या कोण असणार भरोसा नसतं राजकारणात, तर त्याच्यामुळे आपण तो गर्व करून चालणार नाही, आणि त्याप्रमाणे मी वागलो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही संघर्षाला सामोरं गेलं, या संघर्षाबद्दल तुमचं काय मत आहे? संघर्ष आवडतो, बरा वाटतो की नको? संघर्षाशिवाय पर्याय नाही हे एक पहिलं झालं. संघर्ष आवडला पाहिजे आहे माणसाला, म्हणजे प्रत्येकाला की तो आवडतो अशातला भाग नाही. संघर्ष नाही तर उत्कर्ष नाही, संघर्ष आहे तरच उत्कर्ष आहे. त्याला तुम्ही तोंड द्याल तुम्ही आणखीन ताकदवान बनत जात आहे.
मजबूत बनत जात आहे आणि लढून मिळवलं काय जर असेल ना तर त्याला खरी मजा आहे. जे आपलं सहजगत्या कुठली गोष्ट मिळाली तर त्याला मजा नाही. लढून संघर्ष करून आपण त्या गोष्टीवर जर विजय मिळवला तर मग खरं आहे. आता उदाहरणार्थ आता ही महापालिका झाली, सगळे पक्ष एकत्र आले आणि त्याच्यानंतर आम्हाला एक भाजपला फक्त त्याच्यावर लढावं लागलं, पण ते केल्यावरसुद्धा आम्ही जिंकलो त्याच्यात, मग खरी मजा आली ना. आता ज्याने आमच्याबरोबर आम्ही शिवसेना आम्ही बरोबर घेत होतो ते आले नाहीत, त्यांना नंतर मग काय करायला लागलं असेल, दुःख झालं असेल, अरे इतक्या जागा प्रेम होत्या, भरपूर जागा आल्या असत्या, म्हणजे ती नंतर पश्चाताप करायची पाळी होते ना, ती तशी येते. पण संघर्ष आम्ही करून त्यात जिंकलो मग आम्हाला आनंद जास्त झाला. हे एका निवडणुकीचं नव्हे, अनेक निवडणुकामध्ये झाले. प्रशांत ठाकूरना आम्ही पहिल्यांदा ज्याला 2006 साली काँग्रेसमध्ये मी 2004 गेलो डिसेंबरमध्ये आणि त्याला निवडणुकीला उभं केल्यानंतर त्याला कुणाला उभं केलं तर 2001 जे JM मात्रे पूर्ण पनवेल शहरातून सर्व वार्डातून जनरल निवडून आले होते, वार्डावार्डातून नव्हे, आणि अध्यक्ष झाले होते. आता ते त्यावेळी त्याच्यावर आम्ही होतो. पण ज्यावेळी 2006 पाळी आली निवडणुकीची तर त्यावेळेला मात्र एका वार्डातून नंतर नगराध्यक्ष निवडणार झालं होतं आणि मग ज्या वार्डातून नगराध्यक्ष JM मात्रात होते, आदर्श नगराध्यक्ष म्हणून त्यांना महाराष्ट्रामधला काहीतरी किताब मिळालं, अजून दाखवतात ते कधी कधी याच्यातून, तर ते उभे होते. त्याच्याविरुद्ध मी माझ्या मुलाला प्रशांतला उभा केला, कारण मी तर 2004 केलं होतं की मी निवडणूक लढणार नाही, तर त्याच्यामुळं प्रशांतला उभा केला. प्रशांत थोडा नाराज होत होता की कशाला अप्पा राजकारणात आता हे कर असं तुम्ही आता बाजूला झालं त्याच्यातून. म्हटलं बाबा मी राजकारणातून मी बाजूला झालो पण पक्षीय राजकारणातच आहे मी, पक्ष अजून काय असं मी राजकारणात नाही असं डिक्लेअर नाही केलेलं, राजकारण सोडलं असं डिक्लेअर नाही केलेलं. आणि तू जर उभा राहिला नाहीस तर दुसरं कुणीच उभं राहणार नाही, कारण स्वतः नेत्याचा माजी खासदारांचा मुलगाच जर म्हणजे उभं राहत नाही तर कसं आहे. म्हणून तू इथंच राहा आणि प्रशांत ठाकूरांना मग जय मात्रांच्या आगेस उभं करून त्यांना आपण जिंकवून आणलं. खरा आनंद येतो, म्हणजे खरं तर बघायला जय मात्रे प्रसिद्ध व्यक्ती त्यावेळेला होती, आजही आहे, पण त्यापेक्षा त्यावेळेला त्याला एका तरुण पोरानं प्रशांतनी हरवलं तर राजकारणातला आनंद तिथं खरा मिळतो. मग आपल्याला काय असतं त्याच्यातून आणि मग मला दुर्दैवानं मला तसंच झालं, मला राजकारणामध्ये असा आनंद घेण्याचा आनंद असा आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे हेल्थ मिनिस्टर, कधी काळी ते हे होते सोनिया इंदिरा गांधींचे सरचिटणीस होते, त्यांच्याविरुद्ध मला 98 ओव्हर राहिलं, तिथं मी संघर्ष करून जिंकलो, आनंद चांगला झाला. 99 तर म्हणजे गुरु दीपा पाटील साहेब त्यांच्याविरुद्ध निवडणुकीला उभं राहावं लागलं आणि तीही अशा परिस्थितीत की अंतुले औरंगाबादला गेले, इथं हरल्यानंतर त्यांनी दीपा पाटलांच्यासाठी ही सीट सोडली, दीपांना शिवसेनेत जायला सांगितलं, जे शिवसेना काँग्रेस एकत्र झाली त्यांची दीपा पाटलांची ताकद अंतुलेंची ताकद आणि त्याच्याविरुद्ध माझ्यासारखा एक म्हणजे नौखा म्हणजे माणूस एकच वर्ष राजकारण 98 झालं होतं तर तिथं पाटीलसाहेबांनासुद्धा मी डिफीट केलं. जे असा पाहायला गेलात ते दोन मोठ्या व्यक्तीने मी हरवलं, प्रशांत ठाकूरने इथं हरवलं, म्हणजे हे पाहायला गेलात तर हा यश झगडून जे आम्ही घेतलं, मोठ्या मोठ्या लोकांकडं अशक्य दिसणारं आम्ही केलं ते फक्त आमच्या मेहनतीवर आणि चांगलेपणावर, स्वभावाचा चांगलेपणा जो असतो तुम्हाला लोकांना मदत करण्याचा त्याच्यावरच मला वाटतं. सर तरुण पिढीला काय संघर्ष झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या आजच्या तरुण पिढीला काय सांगाल? तरुण पिढीनं कधी कुठलीही वेळ आपल्यावर आली तर नाराज होऊन चालणार नाही. जे क्षेत्र आपण म्हणतो विद्यार्थी असेल तर अभ्यासातील युवक, कॉलेज शिकत असेल, शाळा शिकत असेल, इंजिनिअरिंग करत असेल, आणखीन काय करत असेल त्यावेळेला, तर त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. जर राजकारणात असेल, उद्योगात असेल, तरी देखील तिथं आता काय करायचं मी काहीच करू शकत नाही असं निराश कधी होऊ नये. संघर्ष करत जायला पाहिजे, संधी जाग्याजाग्यावर तुमची वाट पाहत आहे, संधी आहे आजूबाजूला ती दिसत नाही, संधी हुडकावी लागते आणि ती हुडक नाही करता आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे आहेत. नाही माझ्या मनगटात जिद्द आहे, मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, हे नाही तर ते, हा नाही तर तो उद्योग जो समोर दिसतो आहे ना आपल्याला उद्योग, तर त्याच्यातला त्या उद्योगातला कुठलाही उद्योग आपण निवडू शकतो आणि त्या उद्योगातून आपण आपली प्रगती करत गेलो, लोकांच्यात मिळून मिसळून त्यांना बरोबर घेऊन गेलो तर 100% असं होणार आहे आपल्याला की यश हे मिळत जाणार आहे. आणि त्यासाठी तरुणांनी हे कधीही नाराज न होता, निराश न होता धडपडत राहायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे, विचार मात्र चांगले ठेवा, सोज्वल ठेवा, दुसऱ्याचं वाईट होईल असा विचार न करताना आम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या, चांगल्याकरता मी धडपडणार आहे, यश प्राप्त करण्याकरता धडपडणार आहे, अशा प्रकारे उडी टाकून जर तो प्रयत्न करता आला तर तरुण सगळे यशस्वी होतील आणि भारत देश युवकांचा देश आहे, तरुणांचा देश आहे, तर भारत देश उद्या जगात सर्वात मोठी महासत्ता होईल
अशा प्रकारचा विश्वास मी जरूर व्यक्त करेन. सर, आपण वेळ काढून मल्हार टी व्हीशी, मल्हार नेटवर्कशी, रामपूरशी बोललात, त्याबद्दल आपले अत्यंत आभार आहे. धन्यवाद, धन्यवाद.